आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम्पल्स ऑन डीपीटी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरची उदाहरणं जी आहेत ती आपण बघणार आहोत. तुमच्या प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 7 आहे ज्यामध्ये सांगितलंय एक ट्रायंगल ए बी सी ए डॅश डी डॅश सी अँड बी डॅश ई डॅश सी. त्रिकोण एबीसी मध्ये ए डॅश डी डॅश सी म्हणजे ए डी आणि सी हे तीन बिंदू एक रेषे आहेत आणि बी ई सी हे तीन बिंदू एक रेषे डीई पॅरलल आहे ए बीला डीई ए बीला पॅरलल आहे म्हणजे डीई ए बीला समांतर आहे. एडी बरोबर 5 दिलंय डी सी बरोबर 3 दिलंय आणि या बीसी ची लांबी जी आहे ती बीसी ची लांबी दिली पूर्ण ही 6.4. आता आपणाला याचा अर्थ यावरून शोधायचे बी आणि ई सी काढायचे. आता इथं बी आणि ई सी काढायचे आहे परंतु इथं तुम्हाला जर डायग्राम बघितली तर डायग्राम मध्ये बीई ची लेंथ एक्स मांडली मग ही 6.4 मायनस एक्स आलं कसं तर ते इथं लिहावं लागेल उत्तरामध्ये तुम्हाला इन ट्रायंगल ए बी सी त्रिकोण ए बी सी मध्ये बघा बी डॅश ई डॅश सी सो बी प्लस ई सी इक्वल टू बी सी. बी आणि ई सी हे दोन रेषांमध्ये एकत्र जोडले की बी सी हा रेषाखंड तयार होतो. बीई ची लांबी जी आहे ती बीई ची लांबी एक्स आहे एक्स अधिक ई सी बरोबर बीसी ची लांबी तुम्हाला 6.4 दिली म्हणून ई सी बरोबर 6.4 वजा एक्स. आता प्रश्न असा आहे की आपण बीपीटी कधी वापरतो या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितले तर ह्या ट्रायंगल पाहिजे एक त्रिकोण पाहिजे त्रिकोणाच्या दोन बाजूंना एका सेगमेंट इंटरसेक्ट दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये भिन्न बिंदूमध्ये छेदलेले पाहिजे आणि तो रेषाखंड त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर पाहिजे आणि हे जर असेल तरच आपण बीपीटी वापरू शकतो. मग आता काय म्हणता येईल बघा तर इथं आपण सगळ्या बीई आणि ईसी ची लांबी काढलेली बीईडी आणि डीसी ची लांबी दिलेली. आता इथं आपण असं म्हणू शकतो की सेगमेंट किंवा डीई थोडक्यात म्हणलं तरी चालेल डीई पॅरलल आहे ए बीला. आता हे विधान आहे म्हणूनच मला बीपीटी वापरता येऊ शकतं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येऊ शकतं. मग त्याचा रेशो कसा येईल तर इथं डीसी इथं सी आता बघा कोणाला पॅरलल आहे ए बीला पॅरलल आहे म्हणजे ए आणि बी पॉइंट गेले. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या सेगमेंटला पॅरलल आहे त्या दोन बिंदूंना गोल करा राहिला पॉइंट कोणता सी म्हणजे सी पासून आपण रेशो लिहिला पाहिजे. मग आता इथं सीडी म्हटला काय बीसी म्हटला काय पण शक्यतो तुम्हाला पुस्तकामध्ये बीसी दिलाय तर मी तर डीसी म्हणतो. आता मी त्याचा अर्थ डी पॉइंट पासून सुरुवात केली असं नाही बाळा हा गुणोत्तर घ्यायला सी पासून सुरुवात केली फक्त नाव लिहिताना सीडीच्या ऐवजी मी म्हणतोय डीसी अपॉन ए बीसी अपॉन ए इक्वल टू हा रेशो. आता इथं डीसीचा करस्पॉन्डिंग सेगमेंट इकडं या साईडवरचा ईसी येणार आहे ईसी अपॉन एडीचा करस्पॉन्डिंग सेगमेंट येणार आहे बी म्हणजे एडीचा संदर्भ रेषाखंड या बाजूवरचा बी येणार आणि याच्या पुढे आपण कारण म्हणूया कारण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम प्रमाणाचं मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आता बघा पहिली गोष्ट दिलेल्या भागावरून दिलेली गोष्ट लिहिणं आणि त्यावरून प्रमेय वापरून त्याचं मूळ विधान लिहिणं मूळ विधान. आता पुढची पायरी काय तर मूळ विधानामध्ये दिलेल्या किमतीवरून डीसी 3 आहे छेद एडी किती आहे 5 आहे बरोबर ईसी किती आहे 6.4 वजा एक्स छेद बीई किती आहे एक्स आहे बरोबर. आता पुढचा उद्देश तिरकस गुणाकार करायचा म्हणजे ह्या 3 एक्स न गुण म्हणजे 3x झालं गुणाकाराच्या स्वरूपात येईल इथं 5 6.4 वजा एक्स बघूया 3x बरोबर
5 ने याला गुणावे लागेल दोन्ही पदांना गुणले पाहिजे म्हणजे 5 × 6.4 हां असंच ठेवलं तरी चालेल आता 5 ने 6.4 ला गुणलं वजा या 5 ने x ला पण गुणलं पाहिजे म्हणजे किती आलं 5x आता बघा हे लाइक टर्म्स आहेत 3x आणि -5x या लाइक टर्म्स आहेत यातलं 3x मोठा आहे ते -5x जे आहे ते या बाजूला घेऊया म्हणजे काय झालं तर 3x + 5x बरोबर 5 × 6.4 आता तुम्ही म्हणाल सर गुणाकार का केला नाही गुणाकार केला चालतोय नाही केला चालतोय केला तरी चालेल बघा किती येतोय गुणाकार 5 × 20 आता 2 आला 5 × 30 = 32 म्हणजे 1 चिन्ह पुढे आलं पाहिजे म्हणजे 32 आहे हा आता 3x + 5x म्हणजे किती आलं हा बरोबर आहे किती आलं 8x बेरीज केली बरोबर 32 पुढच्या शून्याला किंमत नाही दशांश डेसिमल पॉइंट नंतरच 0 आहे त्यामुळे त्याला व्हॅल्यू नाही काय म्हणजे x बरोबर 32/8 म्हणजे x बरोबर किती आलं 4 याचा अर्थ आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली बी बरोबर किती आलं 4 सो वी राइट हियर बी इक्वल टू 4 युनिट्स 4 एकक बरोबर आहे आता ईसी काढायचा आपल्याला ईसी बरोबर काय आहे 6.4 - x आणि इथे इथं बघा 6.4 - x म्हणजे ईसी बरोबर 6.4 - 4 आता हा हेही वजाबाकी कळली पाहिजे 6.4 म्हणजे 6.4 दशांश आहे इथं 4 म्हणजे दशांश चिन्हाच्या डावीकडे म्हणून ते इकडेच लिहिले पाहिजे म्हणजे याचा डेसिमल पॉइंट इथं असणार आहे त्याचं सबट्रॅक्शन करूया इथं 4 आलं 6 × 4 गेले 2 डेसिमल पॉइंट आणि डेसिमल पॉइंट म्हणजे ईसी बरोबर किती आलं ईसी इक्वल टू 2.4 युनिट्स 2.4 एकक आलं किती आलं 2.4 एकक म्हणजे अशा रीतीनं तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता म्हणजे क्वेश्चन नंबर 7 आहे प्रॉब्लेम शीट मधला आता आपण पुढे एक बाहेरचा क्वेश्चन बघूया मी आता तो प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर तुम्ही ते सोडवू शकाल याच पद्धतीनं एक पुढचा प्रश्न आहे बघा काय तर इन फिगर आता एक फिगर काय सांगतो तुम्हाला हा एक्स्ट्राचा क्वेश्चन आहे तुमचा एक्स्ट्राचा क्वेश्चन आहे मी डायग्राम काढतो मला वेळ द्या थोडीशी म्हणजे मला समजून सांगता येईल उदाहरण इंटीग्रल सेगमेंट पी टू पॅरलल सेगमेंट एम एम पॅरलल सेगमेंट ही असणार बरोबर इंटीग्रल काय म्हणजे सेगमेंट पी टू पॅरलल सेगमेंट एम एम पॅरलल सेगमेंट ही असणार पीएम इक्वल टू 9 एमएस इक्वल टू 3 एआर इक्वल टू 4 अँड क्यूएल इक्वल टू 6 म्हणजे पीएम बरोबर 9 एमएस बरोबर 3 एआर बरोबर 4 आणि क्यूएल बरोबर 6 देन फाइंड पीए अँड एनआर पीए आणि एनआर ची लांबी काढायला सांगितली पीए
आणि येणारची लांबी काढायची. आता बघा, आता हे उदाहरण तुम्ही लिहून घेऊ शकता. परत उदाहरण सांगतो बघा, इन फिगर सेगमेंट पी क्यू पॅरल सेगमेंट एम एन पॅरल सेगमेंट एस आर. आकृतीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख एम एन समांतर रेख एस आर. पीएम बरोबर 9, एम एस बरोबर 3, ए आर बरोबर 4, क्यू एन बरोबर 6. तर दे फाइंड पी ए आणि एन आर. तर पी ए आणि एन आर काढा. आता बघा ना काय झालेलं आहे, हा ट्रॅपेझियम दिसतोय दिसतोय. आता या ट्रॅपेझियम मध्ये पी आर हा डायगोनल कर्ण आहे, तो काढल्यामुळं त्या ट्रॅपेझियमचं म्हणजे त्या चौकोनाचं दोन त्रिकोण तयार झाले. एक त्रिकोण तयार झाला पी एस आर, बरोबर. म्हणजे पहिला मी ट्रायंगल घेतो, कुठला ट्रायंगल, इन ट्रायंगल पी एस आर, त्रिकोण पी एस आर म्हणतो. बघा पी एस आर या त्रिकोणामध्ये तिथं पी क्यू एम एन आणि एस आर या तिन्ही सेगमेंट पॅरलल. याचा अर्थ एम ए सुद्धा पॅरलल असणार आहे एस आर, म्हणजे एम ए समांतर असणार आहे एस आर. आता इथं कारण काय घेऊया, कारण एम एन किंवा गिव्हन म्हणलं तरी चालेल, कारण गिव्हन म्हणलं तरी चालेल म्हणजे दिलेले आहे, दिलेले आहे. बघा पहिला ट्रायंगल सिलेक्ट केला, त्रिकोण लिहिला, रेषाखंड समांतर आहे तो लिहिला, आणि नंतर मग बीपीटी वापरायला मला परवानगी आहे. मग आता बीपीटी वापरू या प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कसं लिहिता येईल. एस आर ला समांतर आहे म्हणजे एस आणि आर बिंदूला मी गोल केला, राहिला बिंदू पी, बरोबर आहे ना. पी एस आर मधला एस आणि आर गेला पी पासून, म्हणजे पी एम छेद एम बी एम एस, पी एम छेद एम एस बरोबर. इकडे काय येणार मग, बरोबर आहे पी ए छेद ए आर. हे काय आहे, हे आहे बीपीटी, म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. कारण द्या बरोबर आहे. आता पीएम ची लांबी किती, 9. इथं किती, एम एस 3, बरोबर. पीए किती आहे शोधायचं आहे आपल्याला, एआर किती आहे 4. आता दोन्ही उत्तर निघेल बघा, इथं 3 त्रिक 9 आहे, म्हणजे इथं 4 त्रिक बरोबर आहे 12 आलं पाहिजे. आता इथं बाहेर जातो तर घालून टाका 3 एक 3 त्रिक 9, म्हणजे इथं 3 अंशच आहे, 4 भागाकाराच्या स्वरूपात आहे, ते येईल गुणाकाराच्या स्वरूपात, म्हणजे 3 × 4 बरोबर पी ए, म्हणजे 3 × 4 किती आलं 12 बरोबर पी ए. याचाच अर्थ, याचाच अर्थ पी ए बरोबर 12 एक, म्हणजे पी ए बरोबर 12 एक, बरोबर आहे. आता दुसरा पी एस आर हा त्रिकोण तयार झाला. आता दुसरा त्रिकोण कुठला, आर पी क्यू, बरोबर आहे आर पी क्यू. मग इथं इन ट्रायंगल आर पी क्यू, आर पी क्यू त्रिकोण आर पी क्यू मध्ये बघा, तिथं पी क्यू एम एन आणि एस आर पॅरलल आहे, याचा अर्थ पी क्यू आणि ए एन पॅरलल असणार, म्हणजे याचा अर्थ ए एन पॅरलल आहे पी क्यू ला. हा सुद्धा पार्ट आहे तो गिव्हन म्हणूया, म्हणजे दिलेले आहे, दिलेले आहे बरोबर आहे रिझन मध्ये. आता इथं मग आता पी क्यू ला पॅरलल म्हणजे पी आणि क्यू ला मी गोल करतो, राहिला पॉइंट कोणता भाग आर सिलेक्ट, म्हणजे आर पासून सुरुवात केली पाहिजे. तर मी लिहिताना लिहितो ए आर अपॉन पी, ए आर अपॉन पी इक्वल. आता इकडे काय येणार, हा एन आर बरोबर, एन आर अपॉन कुठला क्यू एल, एन आर अपॉन क्यू एल. हे काय आहे बळानो, बीपीटी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता बघा ना किमती भरा, ए आर ची किंमत इथं शोधलेली आहे तुम्ही, ए आर ची किंमत दिलेली आहे तुम्हाला, इथं 4 आहे. पीए किती बघा,
PA 12 आहे बरोबर आहे आता इथं क्यूनियन किती आहे NR किती आहे शोधायचे आहे आपल्याला NR से क्यूएन किती आहे 7 आता इथं असंही करता येईल इथं 6 आहे इथं 12 आहे म्हणजे 6 2 12 म्हणजे किती 2 4 2 2 4 म्हणजे NR बरोबर 2 ने येणार पाहिजे बघा इथे का आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याऐवजी कारका NR जे शोधायची किंमत आहे त्या अंशस्थाने म्हणून 6 फक्त या बाजूला घेऊया ते छेदस्थाने डाव्या बाजूला घेतलं तर अंशस्थाने येईल म्हणजे 6 * 4 / 12 बरोबर NR आता 6 1 6 6 2 12 2 1 2 2 2 4 हे पेन्सिलने भाग करावा बाळा मग तुम्हाला कसं भाग जातो हे दाखवण्यासाठी मला हे द्यावं लागतंय म्हणजे 2 बरोबर NR म्हणजे NR बरोबर किती 2 युनिट्स 2 1 NR किती आलं 2 1 फारसं काही कठीण नाही असं मला वाटत नाही बीपीटी तुम्ही इयत्ता 8वी मध्ये सुद्धा बघितलेलं आहे बरोबर आहे तर तुम्ही अशा रीतीने हा जो भाग आहे हे दोन उदाहरण तुम्ही घेऊ शकता अजून तुम्हाला उदाहरण जरा प्रूफ बघूया उदाहरण आहे बाहेरचं उदाहरण आहे बाळांनो थोडंसं बघूया आता बाहेरचं उदाहरण काय इन फिगर सेगमेंट डी ही पॅरलल सेगमेंट ए सी रेख डी ही समांतर आहे रेख ए सी ला आणि डी सी पॅरलल आहे ए पी ला डी सी पॅरलल आहे ए पी ला देन प्रूव्ह दॅट बी ही अपॉन ए सी इक्वल टू बी सी अपॉन सी पी आता हे असं सांगून तुम्हाला कळणार नाही मी जर आकृती काढतो हे एक्स्ट्राच उदाहरण आहे जरा बाळांना एक्स्ट्राच उदाहरण आहे मी पहिली आकृती काढतो प्रूव्ह दॅट आता ही किमती काढणं दोन उदाहरणं झाली दोन तीन उदाहरणं झाली याच्या अगोदर तर आपण उदाहरण बघितलं होतं काय बघा इन फिगर सेगमेंट डी सी पॅरलल सेगमेंट सेगमेंट बी सी सेगमेंट डी ई पॅरलल सेगमेंट ए सी जरा आकृती काढतो एक्स्ट्रा उदाहरण आहे बघा हे डायग्राम असेल जरा बघा काय दिले इन फिगर आकृतीमध्ये सेगमेंट डी पॅरलल सेगमेंट ए सी डी पॅरलल आहे ए सी ला आणि सेगमेंट डी सी पॅरलल आहे सेगमेंट ए पी ला डी सी पॅरलल आहे ए पी ला देन प्रूव्ह दॅट बी अपॉन ए सी इक्वल टू बी सी अपॉन सी पी हे प्रूव्ह करायचं आहे फारसं कठीण आहे असं नाही बघा आता पहिला मी ट्रायंगल निवडावं लागेल कारण इथं बरेचसे त्रिकोण दिसतात हा त्रिकोण दिसतोय हा त्रिकोण दिसतोय हा त्रिकोण दिसतोय हा त्रिकोण दिसतोय हा मोठा त्रिकोण दिसतोय हा एक त्रिकोण दिसतोय हा मोठा दुसरा एक त्रिकोण दिसतोय म्हणजे नक्की त्रिकोण घ्यायचा कुठला हे कळलं पाहिजे जरा ते थोडस दृष्टिकोन तसा पाहिजे मग आता हे ओळखायचं असतं कसं बघा एक सोपी आयडिया
काय दिले बघा, मी आता इथं येईन ट्रायंगल, मी ट्रायंगलचं नावच लिहित नाही मध्ये, ट्रायंगल कसा शोधून काढतोय बघा मी। हां आता काय दिलेलंय बघा, पहिला सेगमेंट कुठला पॅरलल दिलेला आहे बघा, तर सेगमेंट रेख डी पॅरलल आहे साइड बाजू, कोणत्या बाजूला, तर बी पॅरलल बाजू एसी ला। आता मला सांगा बीई आणि एसी तर दोन पॅरलल साइड दिले बरोबर, आता यामध्ये डीई आणि एसी यामध्ये मोठी बाजू कोणती बघा, डीई आणि एसी मध्ये फक्त कोणते एसी, म्हणजे याचा अर्थ एसी साइड असणारा ट्रायंगल पाहिजे मला बरोबर। पण आता एसी साइड असणारा ट्रायंगल जर पाहिजे असेल तर एसी या बाजू असणाऱ्या त्रिकोणाच्या बाजूवर डी आणि ई पॉइंट आले पाहिजे। मग इथं तुम्ही म्हणाल सर एडीसी हा ट्रायंगल होतोय, पण एडीसी त्रिकोणामध्ये डी त्या त्रिकोणामध्ये बाजू येत नाही, मग कुठला घेऊया ए बी सी हा बघा, जरा विचार करा हा ट्रायंगल। आता ह्या एबीसी या त्रिकोणामध्ये ही जरा मी पुसून टाकतो बघा, एवढाच त्रिकोण घेतला आपण, हे डबल लाईन दिसते ना तुम्हाला ए बी सी हा त्रिकोण, त्यामध्ये मोठी बाजू एसी आहे आणि एसी बाजूला डीई पॅरलल आहे, आलं का आलं। मग आता किती सोपं बघा, म्हणजे ट्रायंगल कोणता घ्यावा लागेल ए बी सी, त्रिकोण एबीसी म्हणजे मी त्रिकोण कसं सोडला कळलं ना, डीई पॅरलल आहे एसी ला, पॅरलल आहे म्हटलं की डोक्यात एकच विषय बीपी प्रमाणाचं मूलभूत प्रमाण वापरा, मग कुणाला पॅरलल आहे एसी ला, म्हणजे सी आणि ए पॉइंट माझा मी गोल करतो, राहिला कोणता बी पॉइंट, आता बी पॉइंट पासून आपण रेषा घेऊया कसा घेता येईल, बी पासून आता मी बीसी बाजूवरचा घेतो बीई अपॉन ईसी, बीई अपॉन ईसी इक्वल, आता ह्या बीसी वरचा घेतला, आता ह्या साईडवरचा घेऊया बीडी, कारण का डीई पॅरलल आहे ना, त्याचा ई झाला माझा घेऊन आता डी घेतला पाहिजे, म्हणून बीडी अपॉन डी, बीडी अपॉन डी हे काय आलं अनुक्रमांक एक देतो का, हे आलं वापरलं आपण बीपी म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कळलं का, चला ठीक आहे। आता एका पॅरलल सेगमेंट वरून एक विधान आपण मिळवलं, दुसरा पॅरलल सेगमेंट दिलाय म्हणजे डीसी पॅरलल दिलाय, कुणाला दिलाय एपी ला, डीसी कुणाला पॅरलल दिलाय एपी ला, म्हणजे आता मला ट्राय ह्याच म्हणून तिथं परत आता तसंच लिहितो मी, इथं लिहितो बाळांनो सेगमेंट रेख डीसी पॅरलल साइड बाजू एपी ला। आता ह्याची मोठी साईड कोणती बघा, डीसी आणि एपी त्यापैकी मोठं कोण आहे बघा, हा बरोबर आहे, कोणतं मोठं आहे एपी बरोबर आहे, म्हणजे हे मी आता हे दोन रेषा मी पुसून टाकतो, हे बघा हे आणि हे, म्हणजे ठेवला फक्त डीसी आणि एपी, मग ट्रायंगल कुठला घ्यावा लागतोय बरोबर आहे, कुठला ए बी पी हा त्रिकोण घ्यावा लागेल, सो इन ट्रायंगल ए बी पी त्रिकोण ए बी पी मध्ये डीसी पॅरलल आहे एपी ला, आता ए आणि पी पॉइंटला मी गोल करून टाकतो बघा, आता राहिला कुठला एबीपी या त्रिकोणातला बी पॉइंट राहिला, मग बी पासून घेतलं पाहिजे रेशो मला, मी पहिला बीपी या साईडवरचा घेतो, कुठला येणार आहे तर बीसी अपॉन सी, कसा आला रेशो तर बीसी अपॉन सीपी इक्वल टू, आता इकडे काय बघा हा बरोबर आहे बीडी अपॉन डी ए, बीडी अपॉन डी ए स्टेटमेंट नंबर टू म्हणूया, आणि हे काय बळानो तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय।
आता गंमत काय झाली बघा, दोन्ही विधानांचं निरीक्षण करा. पहिलं विधान मिळालंय बीई अपॉन ई सी बरोबर बीडी अपॉन डीए, आणि ती दुसरं विधान मिळालंय बीसी अपॉन सी टी बरोबर बीडी अपॉन डीए. या दोन्ही विधानांच्या राईट साईड ज्या आहेत त्या राईट साईड इक्वल आहेत, उजव्या बाजू समान आहेत का बघा बघू आहे. म्हणजे या दोन्हीच्या उजव्या बाजू जर समान असतील बरं, की जिथं ही उजवी बाजू मिळाली आपण बीडी अपॉन डीए, त्याही विधानाची उजवी बाजू मिळाली बीडी अपॉन. जर उजव्या बाजू समान असतील तर डाव्या बाजू सुद्धा समान असणार, म्हणून काय म्हणता येईल, मग सो बी अपॉन ई सी बरोबर बी सी अपॉन सी पी. कुठून घेतलं हे? फ्रॉम वन अँड टू, एक व दोन वरून, एक व दोन वरून. अशा रीतीनं तुम्हाला तुमचं हेही उदाहरण सोडून घेऊ शकता. आकृती पूर्ण तयार करून घ्या बाळांनो, हे मी जरा तुम्हाला समजण्यासाठी ही आकृती पुसली आहे. आता त्यानंतर आपण तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये येऊया. तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये येऊया आणि प्रॉब्लेम सेट मध्ये तुमच्याकडं क्वेश्चन नंबर जो आहे प्रॅक्टिस सेट मध्ये आहे तो क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 10 आहे बघा. मी त्याची डायग्राम काढतो. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 10 हे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, आणि ही ऍक्टिव्हिटी मी इथं डायग्राम काढतोय. जरा इथं ऍक्टिव्हिटी जी दिलेली ते त्या पानवर सोपं बीपीटी वापरायचं बाळा. असो आपण हे बीपीटी वरच दुसरं पानवर सोपं बीपीटी मी तुम्हाला घेतलेलं नाही, तर त्याच्यावर आधारित अजून उदाहरण जे आहे बीपीटी वरच हे उदाहरण आपण बघू शकतो. जरा एक्स्ट्राच क्वेश्चन घेतो मी तुम्हाला. बघा का आता सोडवला असाच एक्स्ट्राचा क्वेश्चन घेऊया आपण. फारस कठीण आहे असं नाही, तुम्हाला सुद्धा ते सॉल्व करायला येऊ शकेल. मी जरा तुम्हाला एक्स्ट्रा जी क्वेश्चन देणार आहे बघा, पण काही मुलांना काय दिलेले इथं इंटिगर एमएल पॅरलल बीसी, एमएल समांतर आहे बीसी ला, उदाहरण लिहिता येतात. इंटिगर आकृतीमध्ये एमएल पॅरलल बीसी, एमएल समांतर आहे बीसी ला, अँड एलएल पॅरलल सीडी, एलएल समांतर आहे सीडी ला. देन प्रूव्ह दॅट, तर सिद्ध करा एएम अपॉन एमबी. बघा काय प्रूव्ह करायचं आहे, मी तर लिहितो एएम अपॉन एमबी इक्वल टू एएन अपॉन एनबी, एएन अपॉन एनबी हे प्रूव्ह करायचंय आपण. हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचंय. बघा का एमएल पॅरलल दिलेला आहे, एमएल पॅरलल दिलेला आहे बीसी ला. आता पुन्हा तोच भाग बघा, एमएल आणि बीसी यातलं मोठं जे काय असेल ते शोधावं लागेल तुम्हाला.
हाँ मोटा का है बीसी बाजू है बीसी बाजू असणार ट्रायंगल कोणता सोपा आहे कुठला ए बी सी म्हणून इथं लिहूया सुरुवातीला इन ट्रायंगल ए बी सी इक्वल ए बी सी मध्ये मी तर दोन बाण करतोय हे उत्तर म्हणजे प्रूफ आहे तुमचं बाण म्हणजे प्रूफ म्हणजे काय सिद्धता आता बघा मी किती सोपा भाग आहे मला सांगायचं एम एल पॅरल बी सी हे गिवन आहे म्हणजे दिलेले आहे हा जो भाग आहे तो दिलेला आहे आता मला एक सांगा इथं रेशो कसा येईल बघा ए बी सी हा त्रिकोण आहे हा त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण डबल लाईन दिसते ना मग काय रेशो येणार ए एम अपॉन एम ए एम अपॉन एम बरोबर कुठला येणार आहे हा ए एल अपॉन एल सी का तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बरोबर त्याला क्रमांक एक देऊया क्रमांक किती देऊया एक आता एम एल समांतर आहे बी सी ला तसाच तसाच दुसरा एल एन सुद्धा समांतर आहे तुम्हाला सी ला एल एन समांतर आहे कोणाला सीडी आता एल एन जर सीडी ला समांतर असेल तर यातला मोठा रेषाखंड कोणता आहे बरोबर कोणता रेषाखंड मोठा आहे सीडी सीडी हा रेषाखंड मोठा आहे बरोबर आहे जर सीडी हा जर रेषाखंड मोठा असेल तर सीडी बाजू असणारा त्रिकोणाचं नाव काय बरोबर आहे कुठला ए सी बी कुठला त्रिकोण आहे ए सी बरोबर आहे सो इन ट्रायंगल ए सी डी इथं काय म्हणायला पाहिजे मी इन ट्रायंगल ए सी डी त्रिकोण ए सी डी मध्ये एल एन समांतर आहे सी डी ला आता इथं रेशो कसा येतो बघा बीपीडी नुसार वापरावं लागेल हे सुद्धा जीवन आहे दिलेलं आहे हा सुद्धा काय जीवन पार्ट आहे म्हणजे दिलेले आहे दिलेलं आहे आता बघा कसा येईल रेशो बरोबर आहे ए एन अपॉन एन बी ए एन अपॉन एन बी बरोबर ए एन छेद एन बी बरोबर काय येणार आहे ए एल कारण ह्याला सीडी ला समांतर होता ना म्हणजे ए पासून स्टार्ट करायला गेला ए एन अपॉन एन बी बरोबर इकडे काय येणार आहे ए एल अपॉन एन सी का तर बीपीटी म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हा चला या विधानाला क्रमांक देऊया दोन आता बघा विधान एक आणि विधान दोन च्या राईट साइड वर उजव्या बाजू उजव्या बाजू कशा आहेत तिथं उजवी बाजू ए एल अपॉन एल सी तिथं सुद्धा ए एल अपॉन एल सी म्हणजे या दोन्ही विधानांच्या जर उजव्या बाजू समान असतील तर डाव्या बाजू समान असणार आहे सो वी राईट हियर सो ए एम अपॉन एम बी इक्वल टू ए एन अपॉन एन बी कुठून घेतलं फ्रॉम वन अँड टू एक व दोन वर अशा इतर हेही उदाहरण तुम्ही सोडवू शकता आता थोडासा पुढच्या भागाचा विचार करता अजून काही उदाहरण जर बघितली तर अजून सुद्धा काही उदाहरण घेता येऊ शकता तर ही जी उदाहरण आहे ही उदाहरण बघूया अजून एक्स्ट्राच उदाहरण
चलो ठीक है, अशा रीतीने तुम्ही एक दोन तीन उदाहरण दे, तीन चार उदाहरण तुम्ही सोडवू शकता, याच्याशी अनुरूप असणारी जी उदाहरण आहे ती उदाहरण तुम्ही पुढं घेऊ शकता। ही चार उदाहरण तुम्ही सोडवा असं अपेक्षा गृहीत धरतो, आणि सोडवा म्हणजे सोडवायलाच पाहिजे, कारण का थोडीशी एक दोन उदाहरणं मी बाहेरची घेतलेली आहे, अजून एक्स्ट्राचे उदाहरण तुम्हाला मी देईन, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, ते कॉन्व्हर्स ऑफ पीपीटी आणि त्याच्यावर असणारे आधारित उदाहरण जे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। आजच्यासाठी धन्यवाद, थांबूया।